लोकप्रिय गायक अरिजित सिंगचे जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅन्स आहेत. एका प्रकरणामध्ये अरिजितला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. काय हे प्रकरण बघूया. गायक अरिजित सिंगला हायकोर्टाचा दिलासा. AI वर अरिजितचा आवाज वापरण्यास मज्जाव. आवाजाची नक्कल करण्यास AI प्लॅटफॉर्म्सना बंदी. गायक अरिजित सिंगच्या मधुर आवाजाचे जगभरात फॅन्स आहेत. सॅड सॉन्ग असो की हॅप्पी सॉन्ग, अरिजित त्या गाण्यात असा काही जीव ओततो की ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन जातो. मात्र आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात त्याच्या जादुई आवाजाचा गैरवापर होऊ लागलाय. अरिजितचे फॅन्स जगभरात असल्यानं अनेक AI प्लॅटफॉर्म्सनं अरिजितच्या गाण्याची नक्कल करत कमाईचा धंदाच सुरू केलाय. या AI प्लॅटफॉर्म्स विरोधात अरिजित सिंगनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा न्यायालयानं दिलासादायक निर्णय दिला. कोणत्याही सेलिब्रिटी व्यक्तीचा आवाज आणि फोटो त्याच्या सहमतीशिवाय वापरणं गैर आहे. परवानगी न घेता AI प्लॅटफॉर्म्सनं आवाज आणि फोटोचा वापर केल्यास वैयक्तिक अधिकाराचं उल्लंघन समजलं जाईल. 8 ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना अरिजितचा आवाज वापरता येणार नाही. अरिजितचा आवाज वापरून तयार करण्यात आलेला सर्व कंटेंट काढून टाकावा असे आदेशही न्यायमूर्ती RI छागला यांनी दिले. AIचा वापर आणि गैरवापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत AI तंत्रज्ञानाच्या गैरवापराची चर्चा झाली. AI आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अनेकांना गंडवलं जात आहे. सायबर क्राईम हा एक सामाजिक प्रश्न निर्माण झालाय असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. माननीय कोर्टानी जरी 8 प्लॅटफॉर्मवर बंधनं आणली असली तरी आपण म्हणजे प्रश्न असा निर्माण होतो की आपण कुणाकुणाची तोंड धरणार होत. सध्याच्या परिस्थितीमध्ये समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा दुरुपयोग किंवा अनैतिक वापर वाढत राहिला तर प्रथमदर्शी क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला तर खूप मोठा धोका आहे, कारण त्यांचं करिअर, फायनान्शियल लॉसेस होण्याचे मोठे धोके आणि इतर वेगवेगळे धोके देखील निर्माण होतात. दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा विस्तार आणि वेग वाढतो. AI तंत्रज्ञानामुळे बेरोजगारीचा दरही वाढतो. अशातच कलेच्या क्षेत्रातही AIचा गैरवापर होत असल्यानं ते रोखण्याचं आव्हान निर्माण झालंय. अरिजित सिंगचं प्रकरण हे त्याचंच उदाहरण आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.